नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. उरण तालुक्यातील UEH शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विश्वासात न घेता शाळा प्रशासनानं ओळखपत्रासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांची 550 रुपये फी आकारण्यात येणार असल्याचा जुलमी फतवा काढलाय. याशिवाय डायरीसाठी 100 रुपये आकारण्यात येत आहेत. एखाद्या पालकानं मुलांच्या काळजीपोटी ओळखपत्राची फी भरल्यास त्यांना रितसर पावती सुद्धा दिली जात नाही. याबाबत पालकांनी मोर्चा काढत UEH प्रशासनाबाबत आक्रमक भूमिका घेतली. पालकांशी उद्धटपणे वागणाऱ्या प्राचार्य सिमरन दहिया यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी पालकांनी केली आहे. उरण तालुक्यातील नागाव समुद्रकिनारी राष्ट्रीय प्रकल्प म्हणून कार्यरत असलेले ONGC कंपनीमधून मोठ्या प्रमाणात हवेचं आणि जलप्रदूषण सर्रासपणे निसर्गात सुरू आहे. उरणकरांचं आरोग्य धोक्यात आल्याने या कंपनीवर तसंच ONGC कंपनीच्या मोजोर अधिकाऱ्यांवर प्रशासनानं कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागाव येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव कडू यांनी केली आहे. ONGC जलप्रदूषण आणि हवेच्या प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करण्यासाठी वैभव कडू हे ONGC कंपनीच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचं समजतं. JSW कंपनीविरोधात ठाकरे गटानं पुकारलेल्या आंदोलनाचा बार फुसका निघाल्याने सैरभैर झालेले जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत बिनबुडाचे आरोप केले. पण कोणाच्या बुडाखाली किती अंधार आहे हे जनतेला माहीत आहे, त्यामुळे आमच्यावर आरोप करणं थांबवा, अन्यथा जशास तसं प्रत्युत्तर देऊ असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख राजा किर्णी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलाय. त्यांनी यावेळी चौल ग्रामपंचायतमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली. या भ्रष्टाचाराविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांनी कारवाईची मागणी केली आहे, तर आयुक्तांनी ग्रामपंचायतला नोटीस पाठवली आहे. JSW कंपनीकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात मुरुड तालुक्यातील शेतकऱ्यांसह प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केलंय. या उपोषणाला 6 महिना उलटून सुद्धा प्रशासनानं दखल घेतली नसल्यानं 17 ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा मिठेखार, वाघुलवाडी, नवीन चेहरे साळाव, निडी प्रकल्पग्रस्त शेतकरी समन्वय समितीनं पालकमंत्री उदय सामंत यांच्यासहित जिल्हाधिकारी योगेश म्हसे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना निवेदनाद्वारे दिलाय. विविध प्रश्नांवर प्रशासन चाल ढकल करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. इरसालवाडीच्या दुर्घटनेत एकमेकांना केलेलं सहकार्य अतिशय महत्वाचं ठरलंय, त्याचमुळे या दुर्घटनेतून सावरण्यास दुर्घटनाग्रस्तांना आधार मिळाला असं तहसीलदार आयुब तांबोळ यांनी सांगितलं. 15 ऑगस्ट रोजी खालापूर येथे इरसालवाडी दुर्घटनाप्रसंगी कार्यरत असलेल्या सामाजिक संस्था अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था यशवंती हायकर्स, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस, वैद्यकीय सेवा, अंगणवाडी सेविका, स्वच्छता दूत, स्वच्छता विभाग, व्हाईट आर्मी, NDRF, शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांचा सन्मान खालापूर तहसील कार्यालयाच्या वतीनं करण्यात आला. खोपोल येथील KMC कॉलेजमध्ये 5 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन मुंबई ग्रुप अच्या वतीनं वाहतूक सुरक्षा जागरूकता कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष KMC कॉलेजचे प्राचार्य डॉ प्रताप पाटील होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वाहनांबद्दल माहिती आणि वाहतुकीचे नियम याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. रस्त्यावर होणारे अपघात कशाप्रकारे टाळता येतील याचंही मार्गदर्शन करण्यात आलं. या कार्यक्रमात NSS विभाग प्रमुख संजय डायरे, कॉमर्स विभागाचे विनायक गांधल, तारू सर यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भारताची फाळणी ही अभूतपूर्व मानवी विस्थापन आणि सक्तीच्या स्थलांतराची वेदनादायी घटना आहे. या दुर्दैवी घटनेत अखंड भारतातील लाखो लोक अनोळखी भागात अनोळखी लोकांमध्ये नवीन घर शोधत होते. दिनांक 14 ऑगस्ट रोजी माणगावमध्ये या आठवणी ताज्या झाल्या. बालाजी मंदिर ते शहीद घाडगे स्मारकापर्यंत बाजारपेठ मार्गे मूक मोर्चा पार पडला. यामध्ये माणगाव तालुका भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्रसेविका समिती, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, मावळा प्रतिष्ठान माणगाव, त्याचप्रमाणे राष्ट्रप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. फाळणीमधील मृतांना श्रद्धांजली वाहून सभा विसर्जित करण्यात आली. विकास कामांबाबत आम्ही जो शब्द देतो तो पूर्ण करतो हा जनतेच्या मनामध्ये विश्वास असून सभागृहाचा समाजोपयोगी कामांसाठी वापर होऊन यातून विशेषतः महिला उद्योजक तयार व्हावेत असं प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी बोर्ली पंचतन येथे केलं. 25 लाख रुपये खर्चून बोर्ली पंचतन येथील आगरी समाज सभागृहाचं बांधकाम करण्यात आलंय. त्याचं उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडलं. महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आणि विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे यांच्या सहकार्यातून या आगरी समाजाच्या सभागृहाचं बांधकाम करण्यात आलंय. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड.
नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.